मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज झालेल्या भास्कर जाधवांची मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. अर्धा तासाहून अधिक काळ ही भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उदय सामंत मंत्रीपदानंतर पहिल्या दौऱ्यात ते जाधवांच्या निवासस्थानी गेल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी चर्चेला गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र केवळ बैठक झाली, कोणतीही चर्चा झाली नाही असं जाधव यांनी म्हटलंय. दुसऱ्या कोणत्या गप्पा आणि चर्चा यावेळी झाल्या नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हणत नाराजीवर बोलण्यास टाळलंय. जालना जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालंय. जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी वानखेडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या महेंद्र पवारांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सकाळपासूनच महाविकास आघाडी आणि भाजप यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र रावसाहेब दानवे आणि राजेश टोपे यांच्या गुप्त बैठकीनंतर भाजपकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार उत्तम वानखेडे यांची अध्यक्षपदी विराजमान झाले. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपनं बाजी मारली आहे. ओबीसी पुरुष गटासाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावर राहुल केंद्रे यांची बिनविरोध निवड झाली. केंद्रे हे उदगीर तालुक्यातील लोहारा गटातील भाजपचे तरुण जिल्हा परिषद सदस्य आहेत. उपाध्यक्षपदी भाजपच्याच भारतबाई सोळके यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपला शिवसेनेच्या दोन सदस्यांनीही पाठिंबा दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेवर पुन्हा महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रभावी नेते बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती. यावेळी तीच आघाडी कायम राहिली. अमरावती जिल्हा परिषद 59 एवढी सदस्य संख्या होती. त्यापैकी दोन सदस्य बळवंत वानखेडे आणि देवेंद्र भुयार हे विधानसभेवरती निवडून गेल्यानं सध्या जिल्हा परिषदेत 57 सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी 29 सदस्यांची गरज होती. मात्र काँग्रेस 35 जास्त सदस्य संख्या जुळवल्यानं भाजपनं निवडणुकीतून आधीच माघार घेतली. निवडणूक बिनविरोध पार पडण्यास काँग्रेसच्या नेत्यांना यश मिळालं. राज्यात आणि जिल्ह्यातही महाविकास आघाडीची सत्ता असल्यानं जिल्ह्याचा विकास झपाट्यानं होईल अशी आशा महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. मेळघाटचा विकासाची प्राथमिकता अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली. जळगाव जिल्हा परिषद सभापती पदासाठी निवडणूक झाली. जिल्ह्यात 4 पदांसाठी ही निवडणूक यात भाजपनं बाजी मारली असून समाज कल्याण विभागात भाजपचे जयपाल बोदडे, महिला बालकल्याण विभागात ज्योती पाटील, विषय समिती क्रमांक 1 रवींद्र सूर्यभान पाटील, विशेष समिती क्रमांक 2 उज्ज्वला म्हळके हे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर भाजपनं मोठा जल्लोषही केलाय. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी विचारसरणीशी तडजोड केली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलेत. शिवसेना भगवा असल्याचा बनाव करतीय. मात्र वास्तवात सेनेला काँग्रेसचा रंग लागलाय असा हल्लाबोल गडकरी यांनी केलाय. JNU जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होते असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. JNU हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्येही आंदोलन केलंय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आल्यानं तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. JNU विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा आज औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. भाजप कार्यालयासमोर जाऊन त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. हा हल्ला सरकारनं केलाय, त्यांच्या लोकांनी केलाय. विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असल्याचं सांगत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलक करतायत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी एल्गार पुकारला.
दस्तूर बचाव कमिटीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. मालेगावच्या जमियत सालेहापासून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारला हा कायदा रद्द करायला लावू असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात मटण दराचा प्रश्न मागे पडला असून आता मटणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळेच मटण दर कृती समितीनं मटणाच्या दर्जाबाबत आवाज उठवायला सुरुवात केली. कृती समितीनं केलेल्या पाहणीत मटण विक्रेते मेलेल्या शेळ्या कोंबड्या विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे संतापलेल्या मटण कृती समितीनं आज अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अन्न सुरक्षा आणि मानवी हक्क कायद्यानुसार प्रशासनानं नियमित कारवाई करणं आवश्यक असताना प्रशासन याकडे कानाडोळा का करतोय असा सवाल कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी विचारलाय. मुख्यमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडण्यासाठी रविवारी थेट मातोश्रीत दाखल झालेले महेंद्र देशमुख यांनी आज आपल्या कुटुंबासह थेट पनवेल तहसील कार्यालयात आंदोलन केलंय. बँकेनं फसवणूक केल्याची त्यांची तक्रार आहे. आंदोलनादरम्यान तहसील कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी रोखलंय. तिवरे धरण फुटल्यानंतर इथल्या ग्रामस्थांची व्यवस्था जिल्हा बँकेनं दिलेल्या कंटेनरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी ना वीज आहे ना पाणी. गेल्या 6 महिन्यांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले आबालवृद्ध अजूनही मरण यातना भोगतात. जिथे कंटेनर ठेवण्यात आले त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे, खायला अन्न नाही आहे, जगायचं तरी कसं हा सवाल दुर्घटनेत वाचलेले आबालवृद्ध करतात. चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत आतापर्यंत केवळ जंगलातील गावातच होती. मात्र आता चंद्रपूर शहरातही वाघाची दहशत पसरली आहे. चंद्रपूर वीज केंद्र परिसर आणि अगदी शहराच्या सीमेजवळ वाघ पोहोचलेत. शहरातील इरई नदी, लखमापूर या परिसरात वाघाचा संचार सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री बाहेर पडणंही कठीण झालंय, त्यामुळे वाघापासून सतर्क रहा अशी दवंडी देण्याची वेळ वनविभागावर येऊन ठेपली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आणल्या जाणाऱ्या पाण्यात चक्क बेडूक आढळल्यानं विद्यार्थी वर्गात संतप्त व्यक्त होतीये. विद्यापीठामध्ये असणाऱ्या जलशुद्धी केंद्रामधून विद्यापीठात असणाऱ्या मुली आणि मुलांचं वसतिगृह तसंच उपाहारगृहात या पाण्याचा पुरवठा केला जातो. यामध्येच बेडूक आढळून आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. सागरमाला प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारनं भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवेला मंजुरी दिली. त्यासाठी मांडवा इथं प्रवासी टर्मिनल, जेट्टी आणि ब्रेक वॉटर पार्किंग अशा सुविधांसह अद्ययावत बंदर उभं राहिलंय. परंतु वर्ष उलटलं तरी रोरो सेवा काही सुरू झालेली नाही. निविदा आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली ही सेवा लवकरच सुरू होईल असं मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सांगतात. पण कधी ते कोणीच सांगत नसल्यानं या प्रकल्पाचं भवितव्य अधांतरीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिवस म्हणून शिवसेना साजरी करते. सरकारनं पर्यावरण सुरक्षेचे कारण देत HTBT कापूस बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र तरीही यवतमाळमध्ये शासनाच्या विरोधाला न जुमानता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह चळवळ उभारून जैवक्रांती करत शेतकऱ्यांनी HTBT फुलवली आहे. HTBT फुलवणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी यवतमाळमध्ये तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला. यवतमाळच्या हिवरी गावात हा जल्लोष करण्यात आला. पाठीवरील दप्तराचं ओझं टाळण्यासाठी नांदेडच्या शिक्षण विभागानं दप्तरमुक्त शाळेची संकल्पना पुढे आणली आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2200 शाळा आहेत तर 1300 खाजगी शाळा आहेत.